सगळं ओके आहे ना? शर्मिलाला काही झालंय का? हो हो, त्या बरे आहेत. नाही ना, मग तू अशी का बोलतीयस? नाही काही नाही, मी सहज विचारलं. तू घाबरलीस का भूषणदारा? नाही 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 काही नाही, मी सहज विचारलं. तू तुझं काम संपलं की तू ये घरी. ठीक आहे, लवकरात लवकर येतो मी. पण नक्की एवढंच आहे ना? हा हो. ओके आलो, बाय. हा वहिनी, कोणी लिहिलंय हे? एक मिनिट. हॅलो विशाल, ऐक ना, मला बरं वाटत नाहीये, माझं अचानक हेडेक होत आहे. मी तू तू सरांना सांग की मी आत्ता येऊ शकत नाही. काही अर्जंट काम असेल तर मला फोन करा. हा वहिनी, थांब थांब. वहिनी सांग ना, तू का घाबरलेस एवढी? कोणी लिहिलंय हे? मला सांग देवी, तिची बाई आली होती, ती दिसायला कशी होती? अशी छान होती दिसायला, घारे डोळे होते तिचे, एकदम लाईट कलरचे, तुझ्याच एज ग्रुपची असेल. ती म्हणाली मला की ती तुम्हाला दोघांना खूप चांगलं ओळखते. बहिणी, कोण होती ती? मोहिनी दुभाषी. मलाच फोन आला होता, सरांचं लायसन्स रिन्यू होऊन आलंय, पण ते तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि नंतर त्यांना द्या ते आले की. घेतो मी. नम्रता मॅडम, ये ना. सर आहेत का? नाही सर, बाहेर गेलेत. तू ये. मग सर असतील तेव्हा येते मी, थोडं काम होत. काय काम आहे ते मला माहिती आहे, सरांनी मला सगळं सांगितलं. नम्रता मॅडम नमस्कार. सॉरी, काल मला तुला असं अचानक रस्त्यात मध्येच उतरवावं लागलं. आऊ नाही नाही, त्याचं एवढं काही नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? म्हणजे मला तुमचीच काळजी वाटत होती. नाही ग, प्रॉब्लेम काहीच नाही. एक अत्यंत महत्वाची मीटिंग आयत्या वेळी ठरली म्हणून मला तुला असं सांगावं लागलं की तू. चल ना, आपण आत आत बसून बोलूया. हो. काय चहा पाणी काही विचारलं की नाही? आत पाठवते. हे बघ, मला असं काही इन्स्पिरेशनल वगैरे बोलता येत नाही. मी जे काही आहे ते खरंच सांगेन, आणि ते इन्स्पिरेशनल नाही वाटलं तर हा लोकांचा प्रश्न आहे, माझा नाही. पण ते इन्स्पिरेशनल वाटावं म्हणून भडकपणा केलेला मला नाही चालणार. हो प्लीज या ना, थोडं काम. नम्रता मी आलेच. एवढं सोपं आहे ते पारकर, कुठल्याही गोष्टीच. नम्रता बोल ना. दीदी किलवर फोनच नाही उचलत. नंतर कर दे फोन. चल कोने में खड़ा रहे. जाधव कदम शोधा सगळं. सगळ्यांना बाजू करा. तिकडे तिकडे कोपऱ्यात शोधा. ते क्या मॅटर आहे धंदे के टाइम पे?
नार्कोटिक्स डिपार्टमेंट. तुमच्या हॉटेलमध्ये अंमली पदार्थांचा साठा असल्याची टीप मिळाली आहे. सब ऐसा कुछ नहीं है, ईमानदारी का धंधा है अपना. ऐसा कुछ नहीं है सब. कळलेस ते, चल बाजू लाव. ए, हाथ किसको लगाता है बे? तेरे को पता है किसका हॉटेल है? तेरे को पता है हम लोग कौन है? आम्ही कोण? या जंगलाचे राजे आहोत आम्ही राजे. आणि तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांनी आमच्या समोर कुई कुई करायची नसते, कळलं काय? भोसले, जर काही सापडलं नाही ना तरी थोबाडीत आणि हा डायलॉग खूप महागात पडेल आपल्याला. नाही, सापडेल आपल्याला, डोंट वरी. आणि डायलॉगचं म्हणाल तर काय ना, डायलॉग घेतल्याशिवाय माझं कामच नाही सुरू. जुनी सवय. शोधा शोधा, तुम्ही शोधा. चला चला साहेब, चला चला चला. कदम कदम, सापडलं का काही? फ्लॉवर पॉट रिकामाच करा. भूषण पाड पाड. हा, ते खुर्ची तर ते काढ, खालचं काढ. कैसा गुंडा बने करे तू? ओ देशमाने साहेब. हा, हे फोडा. बसले तुम्ही, ऐका ना माझं, हे तोडा. प्लाय हो प्लाय, बघा हलतोय, हे फोडा. ऐका माझे, आहे काहीतरी, आहे गट फिलिंग आहे माझं, हे तोडा. ठीक आहे, तोडा. ड्रग्स? देशमाने साहेब, मी सांगितलं होतं ना, माझी टीप शक्यतो फ्लॉप जात नाही. ड्रग्स सापडले, गुन्हा घडला, गुन्ह्याला माफी नाही. राऊंड खोर, काय गरज होती मरला त्या विजयकडे जायची? काय गरज होती?
जिथे मी तुला लपवण्यासाठी घास घास घासतोय ते माझ्या नोकरीची तुझ्यामुळे मी ठासून ठेवली आहे. तू रस्त्यावर फिरतेस, थेट पोलिसाच्या घरी जातेस, लाज नाही वाटत तुला? मागच्या वेळेस तुला सांगितलं होतं तरी पण तू ऐकलं नाहीस. त्या बसुंधरला किडनॅप केलं त्यावेळी डोकं फुटलं तुझं, पण त्यावेळेस तुझ्या डोक्यात अक्कल नाही का आली? नाही आली पण नाही आली तर नाही आली, पण दुसऱ्याच्या अकलीने वागायचं तर ते पण नाही कळत तुला? मूर्ख अडाणी वशी सुद्धा. ओ तुला काय वाटलं रे कुत्र्या, तू काहीही करशील आणि मी गप्प बसेन? गेले ते दिवस, मी मार खायचे दिवस गेले. यापुढे जर माझ्या अंगाला हात लावलास तर जो तुझा अवयव चालतोय तोही बंद करेन, कळलं? ये 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 ना रे ये. शांतीत विचार, काय विचारत होतास? विजयाकडे का गेले होते? सोप्प वाक्य, तू विजयाकडे का गेली होतीस? मी विजयाकडे याकरता गेले होते कारण घाबरवलं की माणूस अर्ध मेला होतो. तूच शिकवलंयस मला, बरोबर ना? नीट 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 चले चल. यू डीड अ ग्रेट जॉब भोसले, आय मस्ट से आयुष्यात पहिल्यांदा मी चुकलो असं म्हणताना आनंद होतोय. खरं तर तुम्हाला तोंडावर पडताना बघायचं होतं म्हणून इथे घेऊन आलो, पण जातोय ते तुम्हाला सॅल्यूट करून. एक रिक्वेस्ट होती साहेब. बोला. काय, सामान्य माणसांमध्ये असा एक ग्रह असतो जनरली पोलिसांबाबत की पोलीस हे वाईटच असतात, पोलीस हे लुटतात, पोलीस जनतेला त्रास देतात, पोलिसांना मग मामा म्हणून संबोधलं जातं, पोलिसांची खिल्ली उडवली जाते. खाकी वर्दीतला तो पोलीस मात्र हा सगळा त्रास सहन करून त्या जनतेसाठी उभा असतो साहेब. आता हे आमचं दुःख तर आपलं दुःख हे आपल्यालाच माहिती, पण खरं वाईट कधी वाटतं माहितीये? जेव्हा आपल्याच डिपार्टमेंटमधली माणसं किंवा त्याच्याशी कनेक्टेड माणसं आपल्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा इथे त्रास होतो साहेब. बघा ना, म्हणजे आता तुम्ही नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधले, आम्ही आपलं मुंबई पोलीस, तुम्हीच आम्हाला जज करायला लागला तर कसं होईल साहेब? रिक्वेस्ट फक्त एवढीच आहे की कुठल्याही माणसाबद्दल आधीच ग्रह करण्यात काय अर्थ नाही हो. त्या माणसाला ओळखा, तो माणूस नेमका कसा आहे बघा, मग ठरवा ना काय ते. आय अग्री. फक्त फायद्याच्या केस नंतर तुमच्याबद्दलचं परसेप्शन तयार झालंय. बट यू आर अ ग्रेट कॉप आणि तुमचं खबरी नेटवर्क ब्रिलियंट. या नेटवर्कमुळे तर मी आहे, पण देशमाने साहेब सॉरी, आपण म्हणजे आता हे तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, पण एक गोष्ट ती मला जरा खटकली आहे तुमची आणि ती कायम लक्षात राहील. का, माझं काही चुकलं का? सिम्पल आहे, भारती मॅडमच्या केबिनमध्ये तुम्ही म्हणाला जर तोंडावर नाही पाडलं खारीचा पुडा द्याल. कुठे खारीचा पुडा? नाही दिला नाही मला. भोसले, उद्या खारीचा पुडा मी घेऊन पोलीस स्टेशनला येतोय. चला, जय हिंद. जय हिंद साहेब. हा बोल मॅडम. गलती झाली, फार मोठी गलती झाली. बघा काय झालं पंडित. मी विचारलं काय झालंय पंडित. मॅडम, पार्थ हॉटेल नार्कोटेक्स आपला माल जोसेफ कुठे
त्याला पोलिसांनी उचलला मॅडम. मॅडम मॅडम टेन्शन नको, मी सगळं सॉर्ट करीन, आपण भेटू ना. उभा चिरून टाकीन समोर दिसलास तर. प्लीज मॅडम. हे मुंबईतनं कल्टी टाकायची हा, दिसायचं नाही इकडे, दिसायचं नाही इकडे. प्लीज प्लीज मॅडम प्लीज. अरे हाड, लक्षात ठेव पंडित, तुझा जोसेफ पोलिसांसमोर काही बोलला ना तर. काय 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 आहे, काय तू चाकू घेऊन झोपतेस की काय आजकाल, काय झालं? अच्छा आज वेगळा मूड आहे. ओ म्हणजे काळजावर तर घाव तुम्ही केलेच आहेत, आता ह्याने काय किडण्या काढणार? सीसी वाईट होत नाही तू? काय झालं? तू इकडे काय? अरे वा, पण चाकू दाखवून प्रेम करण्याची ही कुठली पद्धत? हे मी नाही लिहिले विजय, मोहिनीने लिहिले. ती इथे आली होती, भर दिवस आली होती इथे येऊन लिहून खुपे बसून गेली. लागलं का रे तुला? लागलं का? खोट बोलतोयस तू, मला माहितीये तुला दुखतय. जाऊ दे ना. सॉरी यार, लात मारली मी तुला. मी छान आनंदात होते, तू आलास आणि डोकं फिरवलंस माझ. मग काय करणार, बट डोंट वरी, आता मी आनंदात आहे. का विचार का? कारण आता तो विजय भोसले पिसाळलेल्या कुत्र्यासारखा माझा वास काढत फिरत असेल सगळीकडे. आजची रात्र गेली त्याची. इनफॅक्ट याहून पुढे सगळ्या रात्र गेल्यात त्याच्या. आता काय होईल सांग? काय होईल? तो हळूहळू खंगत जाईल, आणि मग असंच खंगत खंगत एक दिवस संपून जाईल. मी संपेन त्याला. याला म्हणतात विशफुल थिंकिंग. झालं काय माहिती, अजून कसे नाही आले ते सर? काय झालंय सर? काकू ओके? देवानी खूप घाबरली आहे का? मी ऍक्च्युली वसुंधराला फोन करणार होते पण आता नाही केला, म्हटलं ती तरी कशी असेल काय माहिती. तुम्ही बरे आहात ना? काय सर याच्यात? नाक्यावरचं फुटेज आहे, नाक्यावर आमचं एक हॉटेल आहे ना, त्याचं सीसीटीव्ही फुटेज जरा चेक करा. सर अंदाजे किती वाजता आली होती ती? 3:30 सुमारास. सर पण हे सगळं चालू होतं तेव्हा तुम्ही कुठे होता? चारोटीला गेलो होतो ना जमदाडे, माहिती आहे ना तुला, परत परत तोच प्रश्न किती वेळा विचारणार आहेस तू? सॉरी सर. नाही नाही, याच गोष्टीचा तिने फायदा घेतला, कारण वसुंधरा आणि शर्मिला घरात नव्हते, ती देवयानी बिचारी एकटी घरात होती. ही घुसली अर्धा तास माझ्या घरात होती माहिती. आई शपथ म्हणत असं वाटतंय ना, काढावी गन आणि सगळं मॅगझिन रिकामा करावं तिच्यात. सर ही बघा,
सर बशू बरोबर सांगते, मोहिनीच आहे.